जो महाराष्ट्र स्टेट बोर्ड का सिलेबस है क्लास फर्स्ट से लेके क्लास 12 तक वो रिड्यूस हो गया है। आपने कुछ पिछले वीडियोस देखे होंगे मेरे, उसमें मैंने मैथ जैसे कि साइंसेस ये वीडियो मैंने अपलोड कर दिए हैं। हेलो एवरीवन, आपला सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर असे बरेच विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत माहीतच नाही आहे की महाराष्ट्र शासनाने, कारण की कोविड-19 चालू आहे आणि त्यामुळे 25% सिलेबस हा महाराष्ट्र शासनाने कमी केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तर हा जो व्हिडिओ आहे तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना माहीतच नाही आहे की सिलेबस हा 25% 25% हा रिड्यूस झालेला आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 6 साठी, इयत्ता 6वीसाठी जो तुमचा सब्जेक्ट आहे जनरल सायन्स, तर त्या विषयासाठी कोणकोणता सिलेबस जो आहे तो रिड्यूस झालेला आहे। रिड्यूस म्हणजे काय की कमी झालेला आहे, ते तुम्हाला अभ्यास करायची आवश्यकता नाही आहे। तुम्ही मराठी मीडियमचे असाल किंवा सेमी मीडियमचे असाल, मराठी मीडियम असेल किंवा सेमी मीडियम, सेमी म्हणजे सायन्स हा तुमचा इंग्लिशमधून सब्जेक्ट असेल, तर तुम्हाला दोन्ही पण साठी हा व्हिडिओ तुम्हाला चालेल। कारण फक्त तुम्हाला पेज नंबर पाहून मी जो पण तुम्हाला पॅरेग्राफ किंवा टॉपिक सांगणार आहे तिथे तुम्हाला मी जशी ज्या प्रकारे खून करायला सांगणार आहे त्याप्रकारे तुम्हाला एक मार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की हे एक्झाममध्ये तुमच्या परीक्षेमध्ये तुम्ही ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार नाही। तर चला पाहूयात, वर्ग 6वीसाठी इयत्ता 6वीसाठी विषय आहे जनरल सायन्स। जनरल सायन्स म्हणजेच विज्ञान। तर चला पाहूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे पहा, पेज नंबर 3 ओपन करायचा आहे। पेज नंबर 3 काढल्यानंतर तुम्हाला इथे पहा ह्या प्रकारे एक चौकट दिसेल, ठीक आहे। तर ह्या चौकटीमध्ये लिहिलेलं आहे डू यू नो, जर तुम्ही मराठी माध्यमाचे असाल तर तिथे लिहिलेलं असेल माहीत आहे का तुम्हाला, पण हे जे चित्र आहे वगैरे हे पूर्णपणे सेमच आहे। तर इथे तुम्हाला मी ज्या प्रकारे मार्क केलेला आहे त्याप्रकारे करून घ्यायचं आहे, म्हणजे ते एक्झाममधून तुमच्या वगळण्यात आलेला भाग आहे। नेक्स्ट पेज नंबर आहे 4, तर 4 वर पहा इथे जर तुम्ही सेमी माध्यमाचे असेल तर लिहिलेलं असेल फाइंड आउट, आणि मराठी माध्यमाचे असाल तर इथे लिहिलं असेल शोध घ्या। तर ही जी चौकट आहे इथे तुम्हाला मी ज्या प्रकारे क्रॉस केलेला आहे त्याप्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला पेज नंबर 7 वर यायचं आहे, 7 वर आल्यानंतर इथे वर पहा दिलेलं आहे 1, 2 आणि 3, हे 3 पॉईंट दिलेलं आहे। तर इथे तुम्हाला मार्क करायचं आहे, ट्राय धिस, प्रयत्न करा, डू यू नो, काय माहीत आहे तुम्हाला, अँड 3rd आहे यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा। 1, 2 आणि 3 पेज नंबर 7 वर ह्या प्रकारे तुम्हाला क्रॉस करायचं आहे, माहीत आहे का तुम्हाला। नेक्स्ट पेज नंबर आहे 14 वर इथे पहा वर आहे डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला, अशा प्रकारे चौकट आहे इथे तुम्हाला क्रॉस करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की मी कशाप्रकारे सांगत आहे। आता मी तुम्हाला डायरेक्टली पेज नंबर आणि बॉक्सेस दाखवेल, चौकट दाखवेल, तिथे तुम्हाला क्रॉस करायचं आहे। आपण आहोत पेज नंबर 14 वर, डू यू नो, इथे तुम्हाला क्रॉस करायचं आहे। नेक्स्ट पेज नंबर इथे पहा 15, आता 15 वर आल्यानंतर इथे वर दिलेलं आहे पहा कॅन यू टेल, काय तुम्ही सांगू शकता, इथे तुम्हाला क्रॉस करायचं आहे। पेज नंबर 16 इथे पहा, पेज नंबर 16 वर आल्यानंतर इथे 2 चौकट दिलेले आहे, 1st आहे फाइंड आउट, 2nd आहे अल्वेज रिमेंबर। फाइंड आउट म्हणजे इथे दिलेले असेल माहिती मिळवा, आणि इथे जे चौकट दिलेली आहे इथे आहे अल्वेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा। तर ह्या 2 चौकटीला तुम्हाला क्रॉस करायचं आहे, फाइंड आउट म्हणजे माहिती मिळवा, अल्वेज रिमेंबर म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा, ह्या दोन्ही चौकटीला तुम्हाला क्रॉस करायचं आहे। नेक्स्ट पेज नंबर 20 इथे आहे ऑब्झर्व अँड डिस्कस, चर्चा करा, अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे, निरीक्षण करा आणि चर्चा करा। पेज नंबर 22 इथे चौकट दिलेली आहे डू यू नो। पेज नंबर 23 ट्राय धिस, ह्या प्रकारे एक बॉक्स दिलेला आहे, ट्राय धिस, प्रयत्न करा। पेज नंबर 24 ट्राय धिस, प्रयत्न करा। पेज नंबर 28 28 वर आल्यानंतर इथे पहा कॅन यू टेल, काय तुम्ही सांगू शकता। नेक्स्ट पेज नंबर आहे 32 इथे पहा वर दिलेलं आहे कॅन यू रिकॉल, जरा आठवूया। आणि त्याच पेज नंबरवर आहे इन द पास्ट, इतिहासात डोकावताना।
नेक्स्ट पेज नंबर 36, 36 वर आल्यानंतर 36 वर आल्यानंतर लेट्स ट्राय धिस, चला प्रयत्न करूया. नेक्स्ट पेज नंबर 40, 40 सायन्स वॉच चौफेर, अशा प्रकारे एक चौकट दिसत असेल तुम्हाला तर इथे तुम्हाला क्रॉस करायचं आहे. नेक्स्ट पेज नंबर 45, 45 वर आल्यानंतर इथे एक चौकट दिलेली आहे पहा, डू यू नो, आणि त्याच्यावर एक चौकट आहे इन द पास्ट, इतिहासात डोकावताना. नेक्स्ट पेज नंबर 46, 46 वर इथे पहा एक चौकट दिलेली आहे, डू यू नो, काय माहीत आहे तुम्हाला, फाइंड आउट, शोध घ्या, आणि त्याच्या खाली अजून एक चौकट आहे, डू यू नो, काय माहीत आहे तुम्हाला. नेक्स्ट पेज नंबर 48, 48 सायन्स वॉच चौफेर. पेज नंबर 53, 53 वर आल्यानंतर इथे चौकट दिलेली आहे इन द पास्ट, इतिहासात डोकावताना. नंबर आहे पहा इथे 57, 57 वर आल्यानंतर तुमचा 8th युनिट जो आहे आठवा धडा चालू होतो, आणि इथे दिलेला आहे कॅन यू रिकॉल, जरा आठवूया. तर इथे डायग्राममध्ये नाव देण्यासाठी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे, तर ते पण क्रॉस करण्यात आलेलं आहे. त्याच्या खाली अजून एक टेबल दिलेला आहे, तर ते तो पण तो सुद्धा क्रॉस करण्यात आलेला आहे, म्हणजे तुम्हाला डिलीट करण्यात आलेला आहे, तिथे तुम्हाला क्रॉस करायचं आहे. नेक्स्ट पेज नंबर आहे इथे पहा 61, 61 61 वर आल्यानंतर इथे वर आहे ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा, ह्या जे दोन लाईन आहेत ओळी आहेत तिथे तुम्हाला क्रॉस करायचं आहे. नेक्स्ट पेज नंबर 63 वर आल्यानंतर इथे एक चौकट दिलेली आहे, डू यू नो, काय माहीत आहे तुम्हाला. नेक्स्ट पेज नंबर तुम्हाला ओपन करायचा आहे 71, 71 वर आल्यानंतर इन द पास्ट, इतिहासात डोकावताना. नेक्स्ट पेज नंबर 72 वर आल्यानंतर इथे पहा एक चौकट दिलेली आहे, डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला, फाइंड आउट अँड डिस्कस, शोध घ्या आणि चर्चा करा, हे दोन्ही पण तुम्हाला क्रॉस करायचे आहेत. नेक्स्ट पेज नंबर 74, 74 वर इथे एक बॉक्स दिलेला आहे पहा चौकट, अ लिटल फन, एक बॉक्स दिलेला आहे, चौकट दिलेली आहे लिटल फन, थोडीशी गंमत. नंबर 79 इथे चौकट दिलेली आहे कलेक्ट इन्फॉर्मेशन, माहिती मिळवा. नेक्स्ट पेज नंबर 86, 86 वर आल्यानंतर इथे पहा या प्रकारे एक डायग्राम दिलेली आहे, चौकट दिलेली आहे इन द पास्ट, इतिहासात डोकावताना. पेज नंबर 89, 89 वर आल्यानंतर इथे एक चौकट दिलेली आहे सायन्स वॉच चौफेर. नेक्स्ट त्याच्यावर एक चौकट दिलेली आहे, डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला. पेज नंबर 95 वर आल्यानंतर इथे पहा बिलीव इट ऑर नॉट, काय हे खरेच होऊन गेले. नेक्स्ट पेज नंबर 98, 98 वर इथे एक बॉक्स दिलेला आहे, चौकट दिलेली आहे, डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला. आणि इथे अजून एक दिलेले आहे लेट्स ट्राय धिस, थोडा प्रयत्न करूया, 1, 2, 3 आणि 4 लाईन्स, ठीक आहे, 4 ओळी इथे तुम्हाला क्रॉस करायचं आहे. नेक्स्ट पेज नंबर 102 वर आल्यानंतर इथे पहा एक बॉक्स चौकट दिलेली आहे, डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला, इथे पण तुम्हाला क्रॉस करायचं आहे. पेज नंबर 103, 103 सायन्स वॉच चौफेर, आणि इथे अजून एक चौकट दिलेली आहे इथे पहा इन द पास्ट, इतिहासात डोकावताना. चौकट दिलेली आहे इन द पास्ट, इतिहासात डोकावताना, इथे तुम्हाला क्रॉस करायचं आहे. 109 वर आल्यानंतर इथे पहा इन द पास्ट, इथे एक चौकट आहे आणि त्याच्या शेजारी पण एक चौकट आहे, इथे दोन्ही ह्याला तुम्हाला क्रॉस करायचं आहे. नंबर 110, 110 ओपन केल्यानंतर सायन्स वॉच चौफेर, त्याच्यावर अजून एक चौकट दिलेली आहे ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, आणि अजून एक चौकट आहे डू यू नो, काय माहीत आहे तुम्हाला, ह्या तिन्ही चौकटीला तुम्हाला क्रॉस करायचं आहे. पेज नंबर आहे 110 बरोबर आल्यानंतर इथे पहा द युनिवर्स हा तुमचा नवीन धडा 16वा धडा चालू होतो, आणि इथे दिलेला आहे ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा, इथे तुम्हाला क्रॉस करायचं आहे. 114 पेज नंबरवर आल्यानंतर इथे वर पहा फाइंड आउट, शोध घ्या. 116 पेज नंबरवर फाइंड आउट, शोध घ्या, इथे तुम्हाला क्रॉस करायचं आहे. आणि नेक्स्ट पेज नंबर लगेच तुम्हाला 117 यायचं आहे. ह्या प्रकारे तुम्हाला एक चित्र दिसत असेल, 117 इथे पहा डू यू नो धिस, काय माहीत आहे का तुम्हाला,
त्याच खाली अजून एक दिलेली आहे, अ बिट ऑफ फन, मौज मजा आणि इन द पास्ट, इतिहासात डोकावताना, अशा तिन्ही पण चौकटींना तुम्हाला क्रॉस करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 6वीसाठी विषय सायन्ससाठी विज्ञानसाठी किती कमी सिलेबस झालेला आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अगर ये व्हिडिओ आपको पसंद आया आहे तो प्लीज लाईक कीजिए, कमेंट कीजिए और आपके प्रियजनों के साथ इसे शेयर करना मत भूलिए. एंड फॉर नेक्स्ट अपडेट्स प्लीज सब्सक्राइब अवर चैनल.